आता बघणार आहोत बातमी एका वाक्यात. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची नीट पीजी परीक्षा 5 मार्च रोजी. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून राजस्थान आणि कर्नाटकच्या 2 दिवसीय दौऱ्यावर. देशामध्ये संसदेत असो किंवा बाहेर कुठेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. जे मुक्तपणे बोलण्याचं धाडस करतात त्यांना तुरुंगात टाकलं जातं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका. उत्तराखंडमधील बद्रीनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी. बर्फामुळे मंदिराचा भार आच्छादला. बाहुबली म्हणजेच बल्लाल देव राणा दगुबत्ती अडचणीत. अभिनेता आणि त्याच्या वडिलांवर लागलेत जमीन बळकवण्याचे आरोप. शाहरुख खानच्या पठाणचा जगभरात डंका. रिलीजच्या 17 दिवसात जगभरात 888 कोटींचं बंपर कलेक्शन. तुमचा चित्रपट फारच अप्रतिम. अमेरिकन सिनेदिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग यांच्याकडनं राजामौली यांना कौतुकाची ठा. दहशतवाद नक्षलवादाच्या नियंत्रणात मोठं यश. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दावा. ऍक्सिस बँकेने 2 कोटींपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरामध्ये केली वाढ. गंभीर आर्थिक संकटाशी झुंज देणाऱ्या पाकिस्तानला अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची कर सुधारणेची अट मान्य करावी लागली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.